नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील समृद्धी सिरीज मधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मागचा जो व्हिडिओ आहे तर 235 या चॅनेजवरपर्यंत आपण तो व्हिडिओ पाहिलेला आहे, आणि जे आपल्या चॅनलवरती आता नवीन आलेले आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण पॅकेज नंबर 5 मधील कामाची अपडेट तुम्हाला देत आहोत। आणि सध्या आपण जे लोकेशन आहे तसं मी तुम्हाला नवीन मंडळीला लोकेशन पण ऑन व्हिडिओ देणार आहेच। आपण पाहणार आहोत की या बाजूला डवा नावाचं गाव आहे किंवा तर कुरुळा नावाचं गाव आहे, आणि इकडल्या बाजूला हा जो अंडरपास दिसतोय पहा, इकडून पुढे जाणारा जो रस्ता आहे हा सुडी नावाच्या गावाकडे जातो, आणि इकडून कुरळा नावाचं गाव आहे, आणि त्याचबरोबर डव्हा नावाचं गावाकडून हा येतो। त्याचबरोबर इथून जवळपास 1-2-3 किलोमीटर अंतरावरती जुना मुंबई नागपूर असा जो महामार्ग आहे तो पण आपल्याला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळेल। चला तर मग मंडळी सुरुवात करू याच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन मंडळीला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून एक लाईक जरूर करा। तर इथल्या भागावरती इथल्या कामावरती एक दृष्टिक्षेप टाकूया। तर मंडळी वरतून आता सध्या प्रवास करता येणार नाही, पाठीमागचं काम आपण पाहिलेलंच आहे। या भागामध्ये 235 चेनेजपर्यंत आपण जे काम तिकडून पाहत आलेलो आहोत मेहकरकडून, अशाच पद्धतीनं हा महामार्ग इकडं जातो आहे पहा नागपूरकडे, आणि इथलं वरतून जाणं आपल्याला प्रवास करणं शक्य नाही कारण वरती काम बाकी आहे। आणि हा जो अंडरपास आहे 200 ही गाडी गेल्यानंतर दाखवतो पहा तुम्हाला, हा अंडरपास 234+800 अशा पद्धतीनं एवढ्या डिस्टन्सवरती LVUP हा आपल्याला पाहायला मिळेल। पाहतोय हा वाईट पट्टा समृद्धी महामार्गाचा, कुरुळा नावाचं गाव इथं शेजारीच आहे आणि डव्हा नावाचं गाव, त्याचबरोबर इकडल्या बाजूला डाव्या बाजूला जर पाहिलं सुडी हा महामार्ग म्हणजे हा रस्ता आहे छोटासा हा पहा। तर हा जो रस्ता आहे याच्यावरती असलेला समृद्धीचा अंडरपास आपण त्याचं काम आत्ताच पाहिलेलं आहे। ज्यावेळेस अपडेट झालं होतं त्यावेळेस इथं काम झालेलं नव्हतं, पण आताही काम बरंचसं बाकी आहे। आणि झूम आउट केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण सध्या एक्झॅक्ट कुठं आहोत, तर आपण मालेगाव जहागीर नावाचं गाव आहे मुख्य तालुक्याचं। तर या ठिकाणावरून म्हणजे या भागातलं हे काम आपण पाहत आहोत, शेलू बाजार आणि पॅकेज नंबर 5 म्हणजे शेवटचं पॉईंट इकडून नागपूरकडे जात असताना ते पॉईंट म्हणजे किंवा जे ठिकाण म्हणजेच किन्ही राजा म्हणून आहे गाव पहा, या किन्ही राजा गावाच्या हद्दीमध्ये हे पॅकेज 5 संपतं किंवा तिकडून नागपूरकडून येत असताना पॅकेज 5 सुरुवात होते या किन्ही राजापर्यंत। आपण शक्य झालं तर एका व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओमध्ये इथपर्यंतचं काम पाहणार आहोत, कारण हे काम जर पाहिलं तर खूप विस्तृत असं काम आहे, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला थांबत थांबत जावं लागणार आहे। तर मंडळी आपण या दिशेने प्रवास करत आलेलो आहोत, इकडं आपण 234 दरम्यान कामाला स्टार्ट केलं होतं म्हणजे व्हिडिओला स्टार्ट केलं होतं। आपण आलेलो आहोत 231 जवळपास चेनेज 31-32 दरम्यान। तर इथून दोन्ही बाजूनं जर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्याला असं लक्षात येतं आहे महामार्गाचं दोन्ही साईडचं जे काम आहे तर हे पूर्ण झालेलं आहे, आणि फक्त काय बाकी आहे
ट्रॅफिक सेफ्टी गार्ड रेलिंग जी आहे तर इथं लावायची बाकी आहे पहा. त्यानंतर जी प्रोटेक्शन वॉल आहे पलीकडली ही बाकी आहे. त्याचनंतर सर्व्हिस रोड जो आहे तो पण बाकी आहे पहा. तर एकंदरीत मधली जी मार्गिका आहे डिवायडर जी आहे तर इथं जी होणार आहे ड्रेनेज लाईन होणार आहे तर त्याचं काम पण बाकी आहे पहा. हे इथं पाहू शकता तुम्ही. इथल्या भागावरती एक दृष्टिक्षेप टाकूया आपण. असा महामार्ग हा इकडून येतो आहे समोर मेकर आणि त्याचबरोबर औरंगाबाद नागपूरवरून ही मधली मार्गिका डिवायडर आहे. इथं मातीचा भर किंवा मुरूम टाकून आणखीन भर घेतील आणि नंतर ड्रेनेज लाईन वगैरे बनवतील. त्याचबरोबर महामार्गाचं काम जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण झालेलं दिसतंय. रेलिंग वगैरे इथं लावलेली नाही. आणखीन सर्व्हिस रोड जे आहेत ह्याचं पण काम अपूर्ण आहे. त्यानंतर कुठं कुठं आपल्याला ही वॉल जी आहे प्रोटेक्शन वॉल त्याचं काम झालेलं कुठं बाकी आहे पहा. पाठीमागं जर पाहिलं झूम करून तर इथं आपल्याला काही ठिकाणी ही प्रोटेक्शन वॉल बसवलेली दिसते पहा. आणि मित्रांनो याच भागात थोडंसं मी पायी पुढं आलेलो आहे आणि इथं पाहतोय तर हा या अंडरपासची अवस्था पहा. कारण ह्याचं काम पूर्वीच्या कंपनीनं अगोदरच्या कंपनीनं दिलीप ब्युटकॉन कंपनी होती बहुतेक त्या कंपनीनं केलं असेल. त्यानंतर ह्याच्यावरती काम झालं नाही, दुर्लक्ष झालं असेल. जी नवीन कंपनी आहे आपको इन्फ्राटेकचं तर इथलं काम पाहतो मी. मंडळी आपण या दिशेने आलेलो आहोत आणि आपण जाणार आहोत इकडल्या दिशेला. परंतु इथून मी पाहिल्यानंतर एक गोष्ट तर मला लक्षात आली, खूप म्हणजे खोल दरी आहे, एक नदी पण आहे वॉटरफॉल बाजूला एक दाखवतो आहे मॅपवरती. आता ते कुठलं ठिकाण आहे? अनसिंग नावाचं गाव आहे पहा. या अनसिंग नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये हे काम आहे. तुम्हाला मॅप मी दाखवतो. त्या अगोदर हे चेनेज जे आहे तर 231 इथं दाखवतो आहे पहा. 231 प्लस 720 म्हणजेच ते जे काम आहे 230 वर असू शकतं पहा. इथं 231 आहे हे पहा. 231 प्लस ही खोल दरी आहे इथं. आणि इथलं जे काम आहे एवढ्या भागामध्ये ब्रिज निर्मिती होण्याचं काम आहे पहा. तर सध्या इथं काम सुरू आहे पण पाहता क्षणी लक्षात येतं की बरेच दिवस बरेचसे महिने हे काम पूर्ण व्हायला लागेल. ही पूर्ण दरी आहे बहुतेक. हे गर्डर वगैरे आपल्याला इथं दिसत आहेत. पुढं जाऊया आपण, पुढं जाऊन पाहूया 230 दरम्यान ते चेनेज असेल. तर मंडळी हीच ती खोल दरी आणि या दरीमध्येच निर्मिती होत आहे हा ब्रिज. याचं कन्स्ट्रक्शन इथं सुरू आहे पहा. वरती जाऊन पण आपण पाहणार आहोत पुढच्या बाजूला जाऊन. तर मंडळी इथलं लोकेशन जे आहे 229-30 दरम्यान आपल्याला हा ब्रिज होत असताना दिसत आहे. मी पाठीमागं साईड इन्चार्ज जे आहेत इंजिनियर आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या बोलण्यावरून एक तर गोष्ट निश्चित झाली, अजून एक वर्ष हमखास लागू शकतं हे महामार्ग सुरू होण्यासाठी. ते पण एक लाईन इकडल्या बाजूची ही जी लाईन दिसत आहे पलीकडली लाईन तर सोडून द्या. हे जे दिसत आहेत या ठिकाणी हे कॉलम जे उभे केलेले आहेत तर हे कॉलम इकडल्या साईडचे झालेले आहेत. पलीकडल्या साईडचे अजून कॉलम जे आहेत ते बाकी आहेत. अजून कॉलमच उभे करायचे बाकी आहेत. त्यावरती गर्डर लॉन्चिंग वगैरे हा ही तर पुढची प्रोसेस राहिली. त्यांच्या सांगण्यावरून एक गोष्ट निश्चित लक्षात आली की इकडल्या बाजूची जी म्हणजे आपल्या उभ्या अलीकडल्या बाजूची हे जे कॉलम दिसत आहेत ह्याच्यावरती गर्डर लॉन्च व्हायला जवळजवळ म्हणजे मेपर्यंत गर्डर लॉन्च होतील. तिथून पुढं महामार्ग बनायला 4 महिने लागू शकतात. Thank you.
तर मंडळी आता आपण नागपूर साईडनं उभे आहोत आणि अशा पद्धतीनं मुंबईकडे हा महामार्ग जातो आणि इथून आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत या महामार्गावरती। मंडळी इथलं लोकेशन पाहूया अगोदर। लोकेशनवरून तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्ट हे कुठल्या ठिकाणचं कुठल्या गावाच्या हद्दीमध्ये ही नदी आहे, या नदीवरती होत असलेला हा पूल आहे। तर मंडळी आपण अनसिंग नावाचं गाव आहे या गावाच्या हद्दीमध्ये आहोत। इथंच ही खोल दरी आहे पा आणि इथून एक आपल्याला कुठल्या साईडला आहे तो वॉटरफॉल इथं काही दिसत नाही आहे। खूप मोठी टेकडी वगैरे अशी काही नाही आहे, पण ज्या भागामध्ये हा पूल निर्मिती होत आहे थोडंसं आपण पुढे आलेलो आहोत। एक्झॅक्ट हा भाग आहे तो पहा, तर या भागात ह्या ब्रिजची निर्मिती होत आहे आणि हे जर एक्झॅक्ट लोकेशन जर पाहिजे ठरलं तर अनसिंग नावाचं गाव आहे, या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला हा पूल हा ब्रिज होत असताना दिसते पहा। डवा नावाचं गाव पाठीमागं जिथून आपण सुरुवात केली होती व्हिडिओला ते पाठीमागं आहे आणि जवळचं जर गाव पाहिलं मालेगाव जहागीर किन्नी राजा आता जवळच आलेला आहे। थर मंडळी एकंदरीत आपण अनसिंग नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये जवळपास 229-30 दरम्यान ह्या चेनेजवरती हा ब्रिज पाहिलेला आहे। इथपर्यंत आपण काम आज पाहणार आहोत आणि पाठीमागं आपण 234 या कामाला स्टार्ट केलं होतं, या व्हिडिओला स्टार्ट केलं होतं, म्हणजे 5 ते 6 किलोमीटर डिस्टन्स दरम्यानचं काम आपण या पॅकेज नंबर 5 पाहिलेलं आहे। सध्या हे काम प्रगतीपथावर आहे, जवळपास इथलं काम होण्यासाठी यांच्या सांगण्यावरून असं लक्षात येतं 7-8 महिन्याच्या वरतीच कालावधी महामार्ग सुरू होण्यासाठी लागू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक केलं का नाही, केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, जर आपण गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलला प्रवासासाठी सपोर्ट करू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी फोनपे गुगल पेचा नंबर दिलेला आहे, अवश्य तुम्ही ते जाऊन चेक करा आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर वाटत असेल तर पे पण करू शकता। चला तर मग इथून पुढचा जो भाग आहे, शेवटचं जे किन्ही राजापर्यंतचं लोकेशन जे आहे या पॅकेज नंबर 5 तर पुढील व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका। तेव्हा या व्हिडिओमध्ये इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।